आरआर पाटलांची एक्सक्लुसिव बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी निलेश खरेनी। यासीन भटकळला अटक करण्यामध्ये गुप्तचर यंत्रणांना यश आले। महाराष्ट्राच्या दृष्टीने मोस्ट वॉन्टेड असा हा आतंकवादी होता। कशा स्वरूपामध्ये याच्या अटकेने मदत होईल वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, स्वतः गृहमंत्री आर आर पाटील आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी चर्चा करूयात। अबक मोठं यश गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। कशा दृष्टीने फायदा होईल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या दहशतवादी घटना होत्या त्या सोडवण्यामध्ये? केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचं अभिनंदन करायला पाहिजे, विशेषतः मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात स्फोट झाले होते त्याचा एक सूत्रधार आज केंद्र सरकारने आणि त्यांच्या एजन्सीजनी पकडला आहे। महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईतल्या स्फोटाच्या संदर्भात जवळजवळ 8 केसेस पेंडिंग आहेत आणि 8 केसेसमध्ये आपल्या पोलिसांना तो वॉन्टेड होता। केंद्र सरकारने चांगली कामगिरी केलेली आहे, यापुढच्या काळामध्ये आतंकवादी कृत्यांना आळा बसू शकेल। आबा गेल्या काळामध्ये भटकळ हा निसटला त्यावेळेला दिल्ली पोलिसांनी म्हटलं की महाराष्ट्र एटीएसचं अपयश आहे, त्यांनी योग्य पद्धतीनं घाईघाईत कारवाई केली म्हणून तो निसटला। आता यश मिळालेलं आहे मोठं, हे यश कोणाचं मानता तुम्ही? गुप्तचर यंत्रणांचं, महाराष्ट्र पोलिसांचं, एटीएसचं, कोणाचं यश मान? निश्चितच एनआयए आणि सेंट्रल एजन्सीचं हे यश आहे, पण महाराष्ट्रामधून तो निसटला होता असं कधी घडलं नाही। आपण त्याला पकडलं आणि तिथून तो गेला असं झालं नाही, पण राज्यामध्ये काही कारवाया करून राज्यातनं निघून जाण्यामध्ये मात्र त्याला यश मिळालं होतं। आणि विशेषतः मुंबई पुणे या स्फोटामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि केंद्र सरकारकडं केंद्रीय एजन्सीजकडं आपला सातत्याने पाठपुरावा होता की आमच्या अनेक केसेसमध्ये हा आरोपी वॉन्टेड आहे। आणि एकदा देशाबाहेर गेल्यानंतर राज्याच्या पोलीस दलाला नेहमीच मर्यादा येतात, पण सातत्य ठेवून त्याचा पाठलाग करणं आणि त्याला पकडणं ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। आता या संदर्भामध्ये आपल्या एटीएसचं पथक अधिक चौकशी करण्यासाठी दिल्लीला लवकरच जाईल, पण त्याचबरोबर आपल्या ज्या केसेसमध्ये तो वॉन्टेड आहे त्यासाठी आम्ही त्याची रितसर कस्टडीसुद्धा मागू आणि ती यथावकाश मिळेल, पण देशातल्या अनेक राज्यांनी त्याची मागणी केली असण्याची शक्यता आहे। पण जसजसे गुन्हे घडलेले आहेत, गुन्ह्याचं गांभीर्य आहे, त्या स्वरूपात त्याची कस्टडी मिळू शकेल। आबा मोठं यश जे आहे सातत्यानं गुप्तचर यंत्रणा पोलीस यंत्रणेला मिळत आहे। गेल्याच आठवड्यात एक दहशतवादी पकडला गेला नेपाळ भागातूनच आणि आता यासीन भटकळ सारखा। येत्या काळामध्ये अनेक फेस्टिवल्स आहेत, अनेक सण आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये धोकाही वाढलेला जाणवेल का? एकतर ज्यावेळी गर्दी जमवणारे सण असतात त्यावेळी धोक्याची शक्यता ही नेहमीच अधिक असते। पोलीस तर अलर्ट राहतीलच, पण एकंदरीतच अशा प्रसंगामध्ये रस्त्यावर होणारी फार मोठ्या स्वरूपातली गर्दी, त्यामुळे सगळ्यांनीच जर जागरूक राहिलं तर असे धोके कमी करण्यामध्ये पोलिसांना आणि लोकांना जनतेला यश मिळू शकतं। पोलीस तर सतर्क राहणारच आहेत, आमची टॉप प्रायोरिटी आतंकवादी कृत्य आहेत, त्या संदर्भामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड न करता पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन हे अशा कामावरच केलं पाहिजे ह्या सरकारच्या सूचना आहेत। पण आपल्याला संख्येची मर्यादा, पोलिसांचे व्याप यामुळे अनेक वेळा मर्यादा येतात, त्यामुळं येणारे सण लक्षामध्ये घेऊन लोकजागृती करण्याचं एक कॅम्पेन सुद्धा पोलीस दलामार्फत सुरू केले जाते। मोठं यश भटकळच्या रूपानं। मुळात आता प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे देशाचा सर्वात मोठा वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला कधी आपण अटक करणार? ती अटक करणं आपल्या राज्य सरकारच्या आणि राज्य पोलिसाच्या अखेरीतली गोष्ट नाही, पण राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वारंवार विनंती केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये काही नोटिफिकेशन्स काढणं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागणी करणं, सातत्याने मागणी केलेली आहे, आमची मागणी आजही कायम आहे। आबा धन्यवाद। मोठं यश हे पोलीस यंत्रणेला या निमित्तानं मिळालं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या दहशतवादी कारवाया सातत्यानं होत होत्या, स्लीपर सेल जो ऍक्टिव्ह आहे त्याला उखडून काढण्यामध्ये या अटकेनं निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग जो आहे तो महाराष्ट्र पोलिसांना, महाराष्ट्र एटीएसला होणार आहे। निलेश खरे, एबीपी माझा, मुंबई। एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा तुम्ही पाहत रहा माझा सिटी।